राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्या उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्याचा जल्लोष आज औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात करण्यात आला. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देऊन फटाके वाजवून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. तर नाशिकमध्ये देखील तीनही पक्षांच्या कार्यकर्ते नेत्यांनी जल्लोष साजरा केला. तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांनी सेना भवनासमोर एकत्र येऊन फटाके वाजवत जल्लोष केला. तर आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात काम केलेले हे नेते आज एकत्रितपणे येऊन जल्लोष साजरा करताना दिसले. नागपूरमध्ये देखील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. सांगलीमध्ये देखील कार्यकर्त्यांचा असा जल्लोष पाहायला मिळाला. तर तिकडे नाशिकमध्ये देखील तीनही पक्षांचे कार्यकर्ते नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेतलंय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. आता राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सत्ता येणार हे निश्चित झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये सुद्धा उत्साह बघायला मिळतोय. सगळ्या पक्षाचे नेते एकत्र आलेले आहेत. पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्षाचे नेते एकत्र येऊन इथं जल्लोष करत आहेत. ते मला असं वाटतं हे ज्या ज्या वेळेस इलेक्शन येतं त्या त्या वेळेस फक्त अशा गोष्टी घडायच्या. इतर वेळेस सगळे ह्या नाशिकमध्ये मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे सगळे गुन्ह्या गोविंदांनीच नांदत होत आहे. तर इलेक्शन पुढचं प्रत्येकाचा आपला आपला पक्ष असो त्याने आपलं केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं का इथून पुढे आता जी काही आघाडी तयार झालेली आहे मला असं वाटतं का नाशिकमध्ये त्याची भविष्यातही सत्ता येईन. थोडक्यात जर मागच्या हप्त्यामध्ये थोडंसं असे हे सगळं घडलं असं तर मला असं वाटतं का ह्या महापालिकेसुद्धा इथं आघाडीचाच झेंडा फडकला असता. ते थोडंसं लेट झालं ते थोडंसं ठीक आहे. पण मला असं वाटतं का आता ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही युवक असतील, शेतकरी असतील, जे काही इंडस्ट्रियलिस्ट असतील, उद्योगधंदे असतील, ते चांगल्या पद्धतीने चालतील. तुमच्या आमच्या मनातलं, तुमच्या शेतकऱ्यांच्या मनातलं, युवकांच्या मनातलं सरकार आता इथं. नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थानिक लेवलला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आम्ही एकत्र काम करतो. जनसामान्यांचे प्रश्न आम्ही एकत्रपणे मांडतो आणि हीच आमची आघाडी पुढे महाराष्ट्रामध्ये आता कायम झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जनसामान्यांच्या प्रश्नावरती काम करणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. एक अत्यंत सुसंस्कृत मंत्री मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे, त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे. आदरणीय सोनियाजी असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील आणि आदरणीय उद्धवजी असतील यांची जी ही आघाडी झालेली आहे ही सर्वसामान्यांची आघाडी आहे आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रातली जनता अत्यंत समाधानी आहे. मुळात ह्या लढाईकडे वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे. महाराष्ट्रानं कोणाची मुजोरी मस्ती सहन केली नाही आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या गेल्या 3 दिवसात काम करत होती मला वाटतं महाराष्ट्रानं त्याचा महाराष्ट्रीयन बाणा दाखवून दिलेला आहे. आज सर्वजण खुश आहेत. त्याचं कारण आहे की नुसतं शिवसैनिक नाही, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, कारण तळागाळातल्या नागरिकांच्या मनात असलेला मुख्यमंत्री आज झालेला आहे. आणि माननीय उद्धवजी हे आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं की भगवा हा विधानसभेवर फडकला पाहिजे आणि तो आज फडकतोय. आणि राहिला विषय आमच्या सर्वांचा तर आजही आपण बघताय महापालिकेत आम्हीच तिघं चौघं मिळून भारतीय जनता पार्टीला चिरे सांगतोय, त्यांची मस्ती चिरवतोय आणि यापुढेही चिरवू.